भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो. हॅलो, नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व खूप मस्त मजेत आणि आनंदात असाल. तर आज मी तुमच्यासोबत माझं गुरुवारचं जे रुटीन आहे ते शेअर करणार आहे. तर आता वाजलेले आहेत पहाटेचे 4 आणि मी माझं पाणी पिण्यासाठी गरम व्हायला ठेवलेलं आहे, कारण रोज सकाळी म्हणजे किती पण वाजता उठो परंतु मला ती सवय आहे की मी गरम पाणी पिते. तर माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि घरातला केर कचरा वगैरे पण काढून झालेला आहे आणि याच्यानंतर मी भांडे लावत आहे. तर आता भांडे लावताना माझ्याकडे मोठी रिस्क आहे की मला आवाज होऊन द्यायचा नाही आहे, कारण मागच्या साईडला क्रिश्वी आणि तिचे बाबा झोपलेले आहेत आणि आवाजाने ते लगेचच उठतील. तर त्याच्यामुळे आणि आता मी गॅसचं जे बटन आहे ते बंद केलं आहे, पाणी गरम झालं आहे आणि ते मी पिते. सकाळच्या वेळी गरम पाणी पिलेलं खूप चांगलं असतं आणि थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याला जास्त पाणी पिण्याची गरज असते. तर माझं असं सकाळ संध्याकाळचं रुटीन आहे, शक्यतो मी गरम पाणी पिते. तर इथे माझी चालू आहे पूजेची तयारी. ॲक्च्युली 11 गुरुवारचे जे उपवास आहे ते मी पकडलेले आहे स्वामी समर्थ महाराजांचे आणि माझा पहिला गुरुवार ऑलरेडी झाला आहे मागच्या गुरुवारी. तर हा दुसरा गुरुवार आहे. अगोदरच्या दिवशी जी रांगोळी वगैरे काढलेली होती तर ती मी काढून घेतली आणि अशा पद्धतीने बघा इथली जी जागा आहे ती क्लीन करून घेते. आता सकाळीच म्हटलं तर पूर्ण घर पुसायला भेटत नाही, कारण मला माझ्याकडे छोटी मुलगी आहे तर मला पूजा खूप लवकर केली तरच होऊ शकतं, नाहीतर मग दिवसभर करायची असं म्हटलं 9-10 वाजता तर अजिबात वेळ नसतो आणि पूजेला 2-2.5-3 तास तरी लागतात. मग त्याच्यामुळे मी जी देवांची जागा आहे ती क्लीन करून घेतली, बाकी घराला झाडू वगैरे व्यवस्थित मारून घेतलेला आहे. आणि इथे बघा आता मी देवांना स्नान घालून घेतीये. तर देवघरातले हे जे देव आहे त्यांना रोज स्नान घालणं हे माझं रोजचं काम आहे, परंतु आज खूप लवकर आहे कारण मी सकाळी कसं 7 दरम्यान वगैरे हे काम करते, परंतु आज मला स्वामी समर्थांची सेवा करायची आहे आणि गुरुवारच्या दिवशी ही सेवा केलेली खूप चांगलं असतं असं मानलं जातं. की मी खूप दिवसांपासून असा विचार करत होती, अगदी दिवाळीच्या अगोदरपासून माझ्या मनात होतं, परंतु मग दिवाळीला कसं होतं आपण माहेरी जातो सासरी जातो आणि मग मी जिथे राहते तिथून बाहेर गेल्यानंतर ती पूजा करणं कसं करणं शक्य होईल ना, मग त्याच्यामुळे म्हटलं की आपण दिवाळी होऊन देऊया आणि मग कंटिन्यू करूया. तर मग त्याच्यामुळे दिवाळी नंतरचा जो पहिला किंवा दुसरा गुरुवार होता त्यालाच मी पहिला गुरुवार पकडला होता आणि म्हणजे तो मागचा गुरुवार होता आणि आता आजचा जो गुरुवार आहे तो दुसरा गुरुवार आहे. तर आज साईबाबांचा सुद्धा वार असतो. तर आता मी देवघरातले जे सर्व देव आहे त्यांना अशी पाण्याने स्नान घालून घेतीये, त्याच्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून देवघरामध्ये ठेवतीये. आणि हो, देवांसाठी माझ्याकडे सगळ्या देवांसाठी आता कपडे आहेत, म्हणजे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या हल्ली दुकानांमध्ये भेटतात. तर मी सुद्धा गावामध्ये गेली होती तेव्हा मग मी ते कपडे वगैरे जे आहे ते आणले होते, परंतु रोज घातले ना की काय होतं की ते रोज धुवायला असा वेगळा कपडा आहे आणि मला कदाचित घेताना कळलं नाही की कसं घ्यायला पाहिजे ते आणि मग ते खूप पटकन खराब व्हायला लागलेत. मग त्याच्यामुळे मी असं काहीतरी महत्त्वाची पूजा वगैरे असेल तरच मग ते जे कपडे आहेत ना ते घालत असते. तर इथे बघा लक्ष्मी माता जी अन्नपूर्णा माता आहे तिला सुद्धा अशा पद्धतीचे कपडे आहेत. बाळकृष्णांना रोज कपडे घालणं खूप गरजेचं असतं, म्हणजे असं बोललं जातं की बाळकृष्णांना रोजच कपडे घालावेत. आणि बाकी मग गणपती बाप्पांच्या मूर्तीला सुद्धा माझ्याकडे कपडे आहे तर ते सुद्धा मी घालून घेते. आणि विशेष म्हणजे साईबाबांची जी मूर्ती आहे तिला सुद्धा मला छान असा ड्रेस भेटलेला आहे तर आता मी त्यांना सुद्धा ड्रेस घालून घेणार आहे. तर हल्लीच्या काळामध्ये अगदी थंडीच्या दिवसांमध्ये देवांना थंडी वाजू नये म्हणून सुद्धा कपडे भेटतात. मी मागच्या वेळी जेव्हा हे कपडे घ्यायला गेली होती तेव्हा उलनवाले कपडे सुद्धा बाळकृष्णांचे उलनवाले कपडे आलेले होते आणि खूप छान होते ते. तर असे नवनवीन ज्या गोष्टी आहेत त्या हल्ली बाजारामध्ये येतात आणि मग त्या म्हणजे आपल्याला जशी आवड असते त्यानुसार आपण घेत असतो. तर मला आवडतं देवांना असे कपडे वगैरे छान असं सजवून ठेवायचं, कारण हे जर आपण केलं ना तर खूप छान आपला दिवस जातो. आणि बघा साईबाबांसाठी आपल्याकडे शेलासुद्धा आहे आणि वरती जे साईबाबांचं टोप होता म्हणजे बघा अशा पद्धतीने तो सुद्धा मी लावून देते. आणि जेव्हा देवांना आपण सर्व देवांना कपडे वगैरे घालतो ना छानपैकी तर ते खूप छान दिसतं. तर माझ्याकडे आहेत म्हणून मी घालते, नसले तरी पण ठीक आहे असं काही नाही. घ्या, देव आपल्याकडे ॲक्च्युली भक्ती मागतो, बाकी कुठल्याही गोष्टींची देवाला हे नाही आहे. तर इथे बघा अशा पद्धतीने आता मी समयी दिवे वगैरे जे आहेत ते रात्रीच घासून वगैरे स्वच्छ करून ठेवलेले होते तर वाती वगैरे बनवून आता मी त्या लावून घेतेय. तर जर 11 गुरुवार किंवा 9 गुरुवार आपण स्वामी समर्थांचे करत असाल तर स्वामी चरित्र सारामृत आपल्याला वाचावं लागतं आणि त्याच्यासाठी वेळ लागतो.
तर मग त्याच्यामुळे पहाटे लवकर उठून, कारण माझी रिश्वी मला इतकंही दिवसभर वाचायचं ठरवलं तर ती देणार नाही आणि तितका वेळ पण नसतो दिवसभरामध्ये. आणि जितकं मन आपलं सकाळी लागेल ना, म्हणजे पहाटे उठून आपण जेवढे पूजा करू ना, तितकं मन दिवसभराच्या पूजेमध्ये अजिबात लागत नाही. त्याच्यामुळे कुठलीही पूजा करायची असली ना तर पहाटे केलेली खूप चांगली. पहाटे आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार अजिबात येत नाही. सकाळचं वातावरण जे असतं ते सुद्धा खूप छान असतं, शुद्ध असतं. आणि अशा वातावरणामध्ये केलेली पूजासुद्धा आपली एक छान होते. म्हणजे प्रत्येकाला असा अनुभव असेल, आपण जर पूजा वगैरे करत असाल तर पहाटेच्या वेळी, मी शक्यतो कुठेही पूजा असतील ना तर खूप सगळी म्हणजे किचनमधली कामं आवरण्याच्या अगोदर जर करून घेतल्या ना की मग खूप छान वाटतं आणि मनाला प्रसन्नसुद्धा वाटतं. आणि कुठलीही पूजा जी सकाळीच केली पाहिजे, म्हणजे कसं दिवसभर आपल्या घरामध्ये त्या पूजेचं जे वास आहे ना तो राहतो आणि आपलं घर जे आहे अगदी खूप पॉझिटिव्हिटीने भरून निघतं. तर अशा पद्धतीने आता मी स्वामी समर्थांची इकडे इकडल्या पाटावरती स्थापना करणार आहे आजच्या दिवसासाठी. तर मी त्यांना अत्तर वगैरे लावून घेतलंय, साखरेचा नैवेद्य घेतलेला आहे मी आणि आता अष्टवंद वगैरे, तर त्या गोष्टी मी आता लावून घेणार आहे. तर ही जी पूजा आहे, पूजेची मांडणी आहे अगदी साधी सोपी आहे. बऱ्याच जणींना माहीत सुद्धा असतील, कारण आपल्या ज्या सबस्क्रायबर आहेत भरपूर जणी अशा आहेत की या स्वामी समर्थ भक्ती करतात आणि असे उपवास वगैरे जे आहे, पारायण वगैरे आहे, तर त्या भरपूर जणी करतात. तर मी तर आता नव्यानेच करायला सुरुवात केली आहे. म्हणजे 1-1.5 महिन्याच्या अगोदर माझ्याकडे स्वामी समर्थांची फोटो वगैरे पण नव्हता. परंतु कधी कधी आपण कसं एखाद्याच्या सान्निध्यात जातो आणि मग त्याच्या थ्रू कळतं की हां हे आपण करू शकतो, ते आपण करू शकतो. तर असंच माझ्या बरेचसे ज्या फ्रेंड्स वगैरे आहेत किंवा मग रिलेटिव्ज वगैरे आहेत ते असे स्वामी समर्थांची भक्ती करतात आणि त्यांना खूप छान छान असे अनुभव येतात. तर मग मला पण कुठेतरी असं वाटायचं की करावं करावं, परंतु असं करू की नको असं खूप जण काही काही कसं सांगतात की नाही खूप अवघड असतं, असं असतं तसं असतं. परंतु एक यूट्यूब चॅनल सुरू केल्यानंतर मग माझं कसं, मी पण बऱ्याच जणांचे असे व्हिडिओज बघते आणि मग बऱ्याच जणांचे व्हिडिओज बघितल्यानंतर आपल्याला कळतं की ॲक्च्युअल काय आहे ते आणि मग त्याच्यानंतर आपल्याला त्या गोष्टीचा सहवास होतो. तर मग अशा गोष्टींमुळे माझ्या ते मनामध्ये येत गेलं की हां मी हे करू शकते, मी हे करायला पाहिजे, माझ्यासाठी हे चांगलं आहे. तर मग मी असंच मागच्या गुरुवारपासून मग हे उपवास जे आहे ते करायला सुरुवात केली. तसं मी स्वामी समर्थांचं असं ऐकलं होतं, म्हणजे 7-8 वी असताना आमच्या गावामध्ये एक सभा भरायची, म्हणजे संध्याकाळच्या वेळी असं सर्वजण मिळायचे आणि तिथे त्यांचं जे नामस्मरण आहे ते केलं जायचं. 1-2 मी तिथेसुद्धा गेलेली होती. तर तेव्हापासून थोडंसं होतं, परंतु असं अगदीच जवळीक अशी नव्हती. आणि जेव्हापासून स्वामी समर्थ महाराजांचा फोटो घरामध्ये आला तर तेव्हापासून मला पण असं वाटायला लागलं की हो आपण हे करूया ते करूया आणि मग झाली सुरुवात. बस असाच माझा प्रवास आहे. तर इथे मी सगळी जी पूजेची मांडणी आहे ती केलेली आहे. पहिला जो गुरुवार होता त्या दिवशी मी संकल्प केलेला होता आणि नारळ खडी साखर पण वाहिलेली होती. आपण नारळ खडी साखर स्वामी समर्थांच्या केंद्रात जाऊन वाहू शकतो किंवा मग घरीसुद्धा आपल्याकडे फोटो असेल तर तिथे आपण देवासमोर ठेवू शकतो की आपण जो संकल्प केलेला आहे, आपण जे 11 गुरुवार करणार आहोत तर ते आपले चांगल्या पद्धतीने पार पडू देत अशी आपल्या मनोमन इच्छा करायची असते. तर अशा पद्धतीने आता पूजेची जी मांडणी आहे ती झालेली आहे. आता मी वाचणार आहे स्वामी चरित्र सारामृत. तर याचे 21 पाठ असतात, ते आपल्याला 21 पाठ एकदा बसल्यानंतर लगेचच वाचायचे असतात. त्याच्यानंतर स्वामी समर्थांच्या 11 माळा जप करायचा असतो आणि त्याच्यानंतर तारक मंत्र जो आहे तो आपल्याला 11 वेळा म्हणायचा असतो. तर या सर्व गोष्टी एकदा बसल्यानंतर साधारणतः 2.5 तासांमध्ये होऊन जातात. पहिल्या वेळी जास्त वेळ लागतो, नंतर मग आपण अगदी 2 किंवा 2.25 तासांमध्ये पण होऊ शकतो. परंतु कुठलीही पूजा करताना ना मनोभावे आणि मन स्थिर ठेवून करायची. त्याच्यामुळे म्हणते की मी अशी पहाटेच्या वेळीच पूजा करायला घेते. आणि तुम्हाला इथे माझ्या हातामध्ये मोबाईल दिसत असेल तर माझ्याकडे स्वामी चरित्र सारामृत नाही आहे, परंतु श्री गुरुपीठ गुरुपीठ असं ॲप आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला नित्यसेवा ज्या आहेत किंवा स्वामी चरित्र सारामृत आणि स्वामींच्या आरती वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या गुरुपीठ या ॲपमध्ये आहे. तर तुम्ही गुरुपीठ ॲप म्हणून सर्च करू शकता, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या भेटून जातील. आता इथे मी सेवेला सुरुवात करणार आहे आणि या सेवा झाल्यानंतर मग मी स्वामींची आरती, गणपतीची आरती वगैरे म्हणून घेणार आहे. तर चला या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मी तुम्हाला पुन्हा भेटते. तर इथे आता मी आलेली आहे किचनमध्ये. माझ्या ज्या सेवा होत्या त्या सर्व पूर्ण झाल्या आणि जवळजवळ
आता वाजलेले आहेत 7:15, तर मिश्रांना जायचं आहे ऑफिसला. मग त्यांच्या टिफिनची तयारी मला करायची आहे. कसं असतं, आपण देवपूजा वगैरे पण करत असतो, परंतु देवपूजेमध्ये तो जो आपला एक्स्ट्राचा जास्तीचा वेळ जाणार असतो, तर तो सोड तो देऊन आपण आपला संसार जो आहे ना त्याच्यासाठी सुद्धा वेळ देणं महत्त्वाचं आहे. बऱ्याच जणांच्या घरामध्ये बघा, आपण जर पूजा करत असू आणि जर आपलं घरातील व्यक्ती जे आहे त्यांच्या जेवणावरती जर लक्ष दिलं गेलं नाही किंवा मग त्यांचे टिफिन वगैरे हे बघितलं नाही, तर मग सर्वांची चिडचिड होते. मग असं होण्यापेक्षा मी मॅनेज करायला शिकली आहे की आपल्याला हे पण करायचं आहे आणि ते पण करायचं आहे, आणि दोघांची पण हेळसांड व्हायला नको, की देवाची पण नको आणि आपल्या घरातल्या कुटुंबातील जे व्यक्ती आहे त्यांची पण नको. तर मग त्याच्यामुळे 7:30 मी कुठलीही पूजा वगैरे करायची ठरवली, तर मग ते झालं की मला माझ्या कामामध्ये जरी लेट झालं तरी चालतं, परंतु मग मिश्रांचा टिफिन वगैरे गेला की मग असं निवांत होतं की हां चला आता त्यांचं आवरून दिलं की मग आपण निवांत होतो ना. तर असंच काहीसं. मग आता मी इथे डोसे बनवणार आहे. तर हिरवे मूग जे आहे त्यांचे मी डोसे बनवणार आहे. ते मूग मी रात्रीच भिजत घालून ठेवलेले होते. क्रिश्वीला पण आणि क्रिश्वीच्या बाबांना पण, माझा तर उपवास आहे तर त्याच्यासाठी मी साबुदाणा भिजत घातलेला आहे. मग ते गेल्यानंतर वगैरे मी बनवेल माझे साबुदाणा खिचडी असं. तर हे जे मुगाचे धिरडे म्हणा किंवा मग डोसे म्हणा, तर खूप पोषक असतात. घरातील लहान मुलं असेल किंवा मग सगळेच कुटुंबातील सर्वच लोकांनी सकाळच्या वेळी चांगला नाश्ता करणं खूप गरजेचं असतं. भाजीपोळी पण खाल्ली जाते आमच्या घरामध्ये. असं काही नाही आहे की भाजीपोळी नाही खात नाश्त्याला, चालते. परंतु कधी कधीच असं वाटलं की हां आपण हे कधीच खात नाही आहे, तर मग हे कधीतरी करायला काही हरकत नाही. तर मग त्याच्यामुळे आज मी करत होती. आणि याच्यामध्ये मी हिरवे मूग तर रात्रीच भिजून ठेवलेले होते, तर ते दळलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये बघा ओवा टाकलेला आहे. त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे या गोष्टी जर टाकून घेतल्या ना तर त्याची टेस्ट ही खूप अप्रतिम लागते. आणि तुम्ही जर कधी करत नसाल तर नक्की ट्राय करा. लहान मुलं असतील तर त्यांनासुद्धा नाश्त्यासाठी असा प्रकार खूप चांगला आहे आणि जास्त मेहनतसुद्धा नाही आहे. अगदी 10-15 मिनिटांमध्ये बनणारं हे आहे. फक्त आपल्याला रात्रीचं हे भिजून ठेवायचं आहे, एवढंच टेन्शन आहे. परंतु खायला पण काहीतरी वेगळं लागतं आणि त्याच पद्धतीने ते पौष्टिकसुद्धा असतं. बाहेरचं स्नॅक्स वगैरे असं आपल्या मिश्रांनी बाहेर जाऊन, म्हणजे सकाळी बघा आपण जर नाश्ता नाही दिला व्यवस्थित आणि त्यांनी कुठून तरी बाहेरून काहीतरी खाण्यापेक्षा आपण घरातूनच जर त्यांना चांगलं खायला दिलं तर मग ते आपल्या हेल्थसाठी पण चांगलं असतं. आणि सर्वांच्याच कुटुंबामध्ये अशी जर सवय लागली ना सकाळी नाश्त्याची, तर ती अतिशय योग्य असते. म्हणजे आमच्या घरामध्ये अशी सवय आहे की पहिल्यापासून आमच्या घरामध्ये बनतोच नाश्ता. आणि आता मी इथे जे डोस्यांचं पीठ आहे ते बनवून ठेवलं आहे आणि इथे मी माझं पटकन पीठ मळून घेतेय. तर आता मला थोडीशी घाई झालेली आहे म्हणून मी हे पीठ जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये मळून घेणार आहे. म्हणजे मळून मळून घेतलं की ते एकदम चपात्या चांगल्या येतात. अदरवाईज आपण जर एखादा तास भिजत ठेवलं ना तर मग चपात्या चांगल्या येतात, किंवा मग 15-20 मिनिट तरी आपल्याला पीठ चांगलं भिजून द्यावं लागतं मग चपात्या चांगल्या येतात. परंतु जर असं नाही झालं तर मग चपात्या चांगल्या नाही आहेत, कडक होतात जराशा. म्हणून मी हे जरा जास्त म्हणून घेते कारण मला लगेच चपात्या पण बनवायच्या होत्या. मागे क्रिश्वी आणि तिचे बाबा दोघे जण खेळतायत बॉल. क्रिश्वीच्या बाबांना पण उशीर होतो कधी कधी माझ्यामुळे, तर त्याच्यामुळे मी जास्त लक्ष ठेवते की माझं पटपट आवरलं पाहिजे. तिकडल्या गॅसवरती मी आता भाजी टाकून देणार आहे आणि इकडल्या गॅसवरती लगेच चपात्या बनवून घेणार आहे. क्रिश्वीचे बाबा गेलेले आहेत आंघोळीला, त्यांचीही सकाळची आंघोळ वगैरे नाश्ता वगैरे होईपर्यंत मग माझी पण इकडली जी कामं आहेत किचनमधली ती होतात. आणि असं देवपूजा वगैरे काही केलेली असली ना की बाकीची जी कामं आहेत ना ती थोडीशी लेट होतात, पण ठीक आहे की त्या दिवशी खूप मनाला समाधान असतं, तो दिवस खूप चांगला जातो. आणि दिवसभर काम जरी करावं लागलं ना तरी पण काही वाटत नाही की ठीक आहे चला होतच असतं. आणि एकदम प्रसन्न वाटतं ज्या दिवशी, मागच्या गुरुवारीसुद्धा मी सांगते म्हणजे तेव्हापासून तर मला खूप जास्त प्रसन्न वाटतं. आणि आपली जी चिडचिड वगैरे होते ना तर अशी पण होत नाही. तर त्याच्यामुळे सकाळी देवपूजा करणं हे खूप महत्त्वाचं वाटतं मला. आणि इथे बघा आता मी भाजीला फोडणी वगैरे देऊन घेतीये. तर क्रिश्वी मागे खेळतीये, तिची पण गडबड चालू आहे थोडीशी की आई माझ्यासोबत खेळते, तिचे बाबा आंघोळीला गेले तर मग मला बॅट बॉल वगैरे खेळू लाग असं तिचं चालू आहे. तर मग इकडे बघा मी भाजी मटकीचीच भाजी बनवलेली आहे आणि हिरव्या मुगाचे डोसे देणार आहे नाश्त्यामध्ये. तर इकडे आता क्रिश्वीचा बॉल जो आहे तो गेलेला आहे किचन खाली, तिला असं मस्ती करायला काम करत असलं. मला आजपर्यंत असं आठवतं की नेहमी फोडणीची वेळ आली ना की क्रिश्वी मागे येते आणि काहीतरी करते की माझी फोडणी जी आहे मेन भाजीचा जो हे असतो ना
तर फोडणी देणं हेच असतं की छान फोडणी बसली ना भाजीला की भाजी छान होते. परंतु माझं खूप वेळा असं होतं की क्रिश्मी नेमकी मध्ये काय येते आणि माझी जी भाजीची फोडणी वगैरे काहीतरी जळून जातं असं खूप वेळा होतं. आणि आता माझी इथे तर आजच्या भाजीमध्ये माझी भाजीची फोडणी वगैरे देऊन झालेली होती. तर मी आता थोडंसं पाणी टाकते आणि ह्या भाजीला शिजवून घेते. तर आता मी याच्यानंतर लगेचच माझ्या चपात्या वगैरे पण बनवून घेणार आहे. सकाळची खूप गडबड होते म्हणजे तसं पण आज तर पूजाच होती मोठी म्हणून तर होतेच, परंतु तशीसुद्धा सकाळच्या वेळी खूप गडबड होते. आपली पण बघा आंघोळ आवरणं वगैरे असतं, घरातल्या पण गोष्टी असतात, लहान मुलं असले की मग त्यांचं चालू असतं. आणि स्पेशली जर खूप लहान मुलं असले ना खूप त्रास देतात सकाळी स्वयंपाक वगैरे करण्याच्या वेळी. आणि त्यांचं जे आहे जेवण खावण या गोष्टीसुद्धा आपल्याला व्यवस्थित अशा हँडल करायच्या असतात, कारण मुलांचं जेवण खावण सगळ्या गोष्टी वेळेवर होणं खूप महत्त्वाचं असतं. त्यात क्रिश्वी खूप लवकर उठते त्याच्यामुळे तिला लवकरच जेवायला द्यावं लागतं, नाही तर तिला भूक लागून जाते. परंतु कसं समजत नाही मग त्याच्यामुळे ती उपाशी नको राहायला असं मला वाटतं, म्हणून मी तिचीसुद्धा तशी केअर घेत असते. आणि आज मला अगदी 5 चपात्या बनवायच्या आहेत, कारण कसं मिश्रांना टिफिनलाच द्यायच्या आहेत. नाश्त्यासाठी मी डोसे बनवणार आहे आणि माझा पण उपवास आहे, मग त्याच्यामुळे मला फक्त त्यांच्या टिफिनसाठी आणि क्रिश्वीसाठी एखादी दुपारी वगैरे खाल्ली तर खाल्ली अशा पद्धतीने. तर मग तेवढंच पीठ पण मळलेलं, थोडंसं शिल्लक राहिलं तर फ्रीज ठेवलं जातं, परंतु फ्रीजमध्ये जास्त वेळ पीठ ठेवून ते खाऊ नये असं बोललं जातं, ते कसतं आपल्या शरीरासाठी. परंतु हल्ली सर्रास घरांमध्ये सकाळचं पीठ जे आहे ते संध्याकाळच्या वेळी वापरलं जातं. परंतु असं शक्यतो आपल्याला जर पॉसिबल असेल तर कुणीही करू नका, कारण ते आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असतं. आणि जे ताजं असतं ना ते ताजंच असतं, त्याच्यामुळे ताजं करून खाण्यामध्येच आपलं हेल्दी राहणं आहे. किंवा मग आपल्या शरीराला हल्ली बघा खूप सारे वेगवेगळे आजार होत असतात आणि आपल्याला समजतसुद्धा नाही की हे आजार आपल्याला कुठल्या कारणामुळे होत आहेत ते. तर त्याच्यामुळे नेहमी लक्ष ठेवायचं खाण्यावरती. आणि इथे बघा माझ्या चपात्या ज्या आहेत त्या बनवून झालेल्या आहेत आणि मी आता डोसे बनवून घेणार आहे. तर हिरव्या मुगाचे डोसे छान लागतात खायला, एक हेल्दी फूड पण असतं, लहान मुलांना पण देता येतं. आणि आता मी ते बनवून घेते. आपले नॉर्मली जसे तांदळाचे डोसे सॉरी इडलीचं पीठ जसं बनवतो आपण बॅटर, तर त्याच पद्धतीने आपल्याला हे सुद्धा दळून घ्यायचं आहे. परंतु याचे हे थोडंसं 15-20 मिनिट भिजलं की याचे डोसे जे आहे ते छान होतात. आणि मस्त असं तेल टाकून एकदम पातळ, जितके पातळ बनवता येतील ना तितके बनवायचे, म्हणजे मी तरी तसंच करते. कारण ते थोडेसे जर जाड केले ना की आतमध्ये न शिजल्यासारखे होतात, मग त्याच्यामुळे मी त्यांना व्यवस्थित असं एकदम पातळ बनवून घेते. क्रिश्वीचे अजून देखील तुम्हाला खाली लुडबुड दिसत असेल तर ती अजूनसुद्धा तिथेच बॅटबॉल खेळती. आणि खरं म्हणजे मागच्या गुरुवारी क्रिश्वी अगदी माझी पूजा संपेपर्यंत उठली नव्हती, परंतु आजच्या दिवशी ती अगदी 5 उठलेली होती. तिला असं वाटत होतं की मी कधी तिथे जाईल आणि काय करेल, आणि रडरड वगैरे पण खूप केली तिने आज. तर तिच्या बाबा पण तेव्हापासून, म्हणजे आम्ही तिघे पण तेव्हापासून उठलेलो होतो की त्यांनी तिला सांभाळलं आणि मग माझे जे हे पूजा वगैरे आहे ती झाली. तर आता इथे माझे डोसे एक डोसा बनवून झालेला आहे, तर तो मी आता नाश्त्याला देईल. मिश्र अजून येत आहेत, आंघोळ वगैरे त्यांचं सगळं व्यवस्थित आवरून मग ते येतात नाश्ता करायला आणि मग त्यांचा नाश्ता होतो. त्यांच्याबरोबर क्रिश्वीचा पण होतो थोडा थोडा, किंवा मग त्याच्या अगोदर ती सकाळी दूध वगैरे पिलेली असते, परंतु तरीसुद्धा खाल्लं की चांगलं असतं आणि सकाळी खाल्लेलं चांगलं असतं. ॲक्च्युली सकाळचा नाश्ता जो आहे ना तो भरभरून करावा, रात्रीचं जेवण खूप कमी भेटलं तरीसुद्धा काही हरकत नाही आहे, परंतु सकाळचा नाश्ता चांगला करावा. आणि कसं सगळ्या व्यक्तींना घरातल्या सगळ्यांना जर आवडलं ना तर एक स्त्री जी असते ना तिचं पोट भरल्यासारखं वाटतं. स्त्रीला जेवायला दिलं नाही तरी पण चालेल, परंतु दुसऱ्यांच्या मनामध्ये जर असं कोणी बोललं ना की हां आजची गोष्ट जी आहे ती खूप छान बनली आहे, तर ते खूप छान वाटतं. प्रत्येक महिलेला असंच वाटतं. आणि आता मी इथे माझ्या मिश्रांचा टिफिन पण भरून घेते. तर अशीच गडबड प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळी राहत असेल. तर मी आता भाजीपोळी वगैरे त्यांचा जो टिफिन आहे तो भरून घेते आणि इकडे डोसे बनवते. तर असाच होता, आता माझी गडबड तर चालूच राहणार आहे. तर असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर जर तुम्ही नवीनच व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.